डिफिकल्टला इझी आणि बोरिंगला इंटरेस्टिंग बनवूया चला वॉरियर्स इंग्लिश ग्रामर शिकूया हॅलो वॉरियर्स दिस इज सुप्रिया अँड यू आर वॉचिंग वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनल वेअर फ्युचर वॉरियर्स विल बी मेड आजपासून आपण इंग्लिश ग्रामरला सुरुवात करत आहोत आणि इंग्लिश ग्रामरमधला पहिला आणि महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो म्हणजे पार्ट ऑफ स्पीच पार्ट ऑफ स्पीचमधला पहिला जो प्रकार येतो तो म्हणजे नाऊन आपण नाऊनबद्दल माहिती घेणार आहोत मात्र या टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत इंग्लिश ग्रामरचा अभ्यास करताना तुम्हाला काही रूल्स फॉलो करायचे आहेत पहिली गोष्ट तर इंग्लिश आपल्याला शिकायचं आहे किंवा इंग्लिश ग्रामर मला शिकायचं आहे या भावनेतून या लेक्चर्सकडे पाहायचं नाही जस्ट तुम्हाला काहीतरी नवीन माहिती मिळते या दृष्टिकोनातून या लेक्चर्सकडे पहा आपोआपच तुम्हाला अवघड वाटणारा जो पार्ट आहे तो सोपा वाटायला लागेल दुसरी गोष्ट जी जे पण पुस्तकी भाषा असते किंवा जो पण आपला भर असतो पाठांतरावरती की एखादी गोष्ट मला पाठ करायची नाऊन म्हणजे काय आहे नाऊनचे प्रकार कोणते आहेत ते मला पाठ करायचे आहेत तर ते पाठ करणं किंवा दिलेल्या फॉर्मॅटमध्येच गोष्टी लक्षात ठेवायच्यात या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका कारण जर तुम्ही त्या फॉर्मॅटमध्ये बसवूनच गोष्टी शिकायला लागलात तर त्या गोष्टी तुम्हाला अवघड वाटत जातील आपण पहिल्यापासून पारंपरिक पद्धतीने या सगळ्या गोष्टी शिकत आलेलो असतो आणि त्यामुळे कुठेतरी आपल्याला असं वाटतं की हे फार अवघड आहे तर आपण जे पण काही शिकू इंग्लिश ग्रामरमध्ये ते आपण कुठेही पारंपरिक पद्धतीमध्ये न बसवता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण या सगळ्या गोष्टींचा वापर कुठे कुठे करत असतो कशा पद्धतीने करत असतो आणि इंग्लिश ग्रामर हे आपल्या आजूबाजूलाच आहे आणि त्याच्यातूनच आपण ते शिकू शकतो या मेथडने आपण इंग्लिश ग्रामर शिकणार आहोत सो so, लेक्चर पाहताना तुमचा दृष्टिकोन सुद्धा तसाच असला पाहिजे ज्या वेळेला आपण पार्ट ऑफ स्पीच असं म्हणतो अर्थात मी तुम्हाला त्याचं मराठी मिनिंग पण सांगेन पण एक अट असेल की तुम्ही मात्र इंग्लिश शब्द जे आहे तेच वापरायचे आहेत कुठेही मराठी शब्द वापरायचे नाही फक्त तुम्हाला समजावं त्याचा अर्थ काय आहे हे, हे तुमच्या लक्षात यावं म्हणून मी त्याचे मराठी मिनिंग तुम्हाला सांगत आहे मराठी शब्द तुम्हाला सांगत आहे पण तुम्ही अभ्यास करताना किंवा लक्षात ठेवताना इंग्लिशमधले जे शब्द आहेत तेच लक्षात ठेवायचे आहेत कारण आपण इंग्लिश ग्रामर पन्हार शिकतोय आणि तुम्हाला इंग्लिश ग्रामरवरती कमांड मिळवायची आहे ज्याला आपण मराठीमध्ये शब्दांच्या जाती म्हणतो त्यालाच आपण इंग्लिशमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच असं म्हणतो आणि पार्ट्स ऑफ स्पीचच आज आपण शिकणार आहोत मग याच्यामध्ये एकूण आठ आहेत खरं तर पार्ट्स ऑफ स्पीच चा आठ आहेत मात्र त्याच्यापैकी महत्त्वाची जी आहे ती म्हणजे नाऊन आता नाऊनला आपण शब्दामध्ये जर बांधलं जर आपण त्याची डेफिनेशन पाहिली जी की बुकमध्ये दिलेली असते तर ती असं ती डेफिनेशन अशी असते द नेम ऑफ अ पर्सन थिंक ऑर अ प्लेस इज कॉल्ड नाऊन द नेम ऑफ अ पर्सन थिंक ऑर प्लेस म्हणजे तीन गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात पर्सन प्लेस ऑर थिंक या तिन्हीचं जे नाव असतं त्याला आपण काय म्हणतो नाऊन म्हणतो पण जर आपण आपल्या भाषेमध्ये समजून घ्यायचं म्हटलं तर नाऊन इज इक्वल टू नेमिंग वर्ड कुठल्याही गोष्टीचं नाव त्याला आपण म्हणतो नाऊन कुठल्याही गोष्टीचं जे नेम असतं नाव असतं त्याला आपण इंग्लिशमध्ये नाऊन असं म्हणतो मग आपल्या आजूबाजूला असणाऱ्या किंवा आपण स्वतः आपल्या स्वतःला असणारं नाव किंवा आपल्या आजूबाजूला जेवढ्या पण गोष्टी दिसतात तर प्रत्येक गोष्टीला आपण काही ना काहीतरी नाव दिलेलं असतं तर ते नाव तुम्ही समजून घ्यायचं आणि त्यालाच आपण नाऊन असं म्हणतो मग नाऊनची व्याख्या तुमच्या लक्षात आली नाऊन म्हणजे नेमिंग वर्ड इतकंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला डेफिनेशन विचारली जात नाही मात्र जे आपण नाऊनचे प्रकार पाहणार आहोत तर ते प्रकार विचारले जातात पण आपण प्रकार पाहताना त्यांना प्रकार म्हणून पाहणार नाही आहोत तर आपण वेगवेगळे नाऊन्स जे आहेत ते समजून घेणार आहोत आणि मग त्यांना आपण कॅटेगराईज करणार आहोत मग ॲटोमॅटिकली तुम्हाला त्यांचे प्रकार जे आहेत ते समजून येतील मग नाऊन काय आहे तुमच्या लक्षात आलं कुठल्याही गोष्टीचं नाव नाऊन इज अ नेमिंग वर्ड मग आता नेमिंग वर्ड आपण म्हणतोय मग कशा कशाचं नाव असू शकतं मी एक व्यक्ती आहे मला नाव आहे स्वतःचं मी आत्ताच ज्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला शिकवते त्या यूट्यूब चॅनलचं एक नाव आहे किंवा यूट्यूब चॅनल हा एक प्लॅटफॉर्म आहे यूट्यूब त्यालाच स्वतःचं नाव आहे ना यूट्यूब किंवा तुम्ही आत्ता हे लेक्चर पाहत आहात तुमच्या हातामध्ये असणारी वस्तू मोबाईल त्याला स्वतःचं नाव आहे तुम्ही नोट्स काढत असाल तुमच्याजवळ आहे एक वही तिचं स्वतःचं नाव आहे वही तुमच्या हातात आहे पेन त्याचं नाव आहे पेन म्हणजे या आजूबाजूला आपल्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी किंवा हा बोर्ड आहे हा बोर्ड मार्कर आहे या प्रत्येक गोष्टीला स्वतःचं असं नाव आहे आणि हे जे नाव असतं त्यालाच आपण नाऊन असं म्हणतो मात्र आता या नावांनाच आपण वेगवेगळ्या वेग कॅटेगरीमध्ये डिवाइड करतो मात्र आपण हे शिकताना ते नाऊन जे प्रकार आहेत म्हणून शिकणार नाही आहोत आपण फक्त डिफरन्स लक्षात घेणार आणि ज्या वेळेला तुम्हाला डिफरन्स लक्षात येतो त्यावेळेला ॲटोमॅटिकली तुम्ही त्या गोष्टी शिकतात आणि तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचंय तर ह्या नावांना म्हटलं काय जातं त्याला आपण ज्या कॅटेगरीमध्ये टाकतो त्याला म्हटलं काय जातं एवढंच फक्त समजून घ्यायचंय मग आपण जे नाऊन्स असतात टोटल जेवढे पण नाउन्स आहेत त्यांना आपण कुठल्या कुठल्या कॅटेगरीजमध्ये ठेवतो एक कॉमन नाउन दुसरं प्रॉपर नाउन तीन कलेक्टिव नाउन त्यानंतर चौथं आहे मटेरियल नाउन त्यानंतर आहे ॲबस्ट्रॅक्ट नाउन ॲबस्ट्रॅक्ट नाउन मग आता ह्या यांना आपण या कॅटेगरीजमध्ये कुठल्या आधारावरती ठेवतो आता समजा मी तुम्हाला म्हटलं इथे एक मुलगा आहे आणि हा एक मुलगा आहे ठीक आहे ही दोन मुलं आहेत याचं नाव आहे राम आणि याचं नाव आहे श्याम ही दोन चित्र मी काढलेत याने मी नावं दिलेत आणि मी तुम्हाला विचारलं की या दोघांमध्ये कॉमन काय आहे या दोघांमध्ये सेम काय आहे तुम्ही काय म्हणाल हे दोघेही बॉय आहेत हे दोघेही बॉईज आहेत हे दोघ दोघही मुलं आहेत दोघेही बॉईज आहेत म्हणजे हे या दोघांमध्ये असणारी ही कॉमन गोष्ट आहे मग आपण बॉयला कशामध्ये ठेवू कॉमन नाऊनमध्ये कॉमन नाऊंडमध्ये समजा इथून मी काय केलं आता मी या श्यामला हटवलं समजा आणि या बॉयला केलं गर्ल आणि याला हिला नाव दिलं सीता आता जर मी विचारलं की ह्या या दोघांमध्ये कॉमन काय आहे आता पहिल्यांदा तर तुम्ही सांगितलं की दोघे बॉय आहेत पण मी इथे परत चेंज केलं तर या दोघांमध्ये कॉमन काय आहे हा राम आहे ही सीता आहे हे दोघेही एक मुलगा एक मुलगी आहे पण हे दोघेही कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात ह्युमन या कॅटेगरीमध्ये येतात मग ह्युमन हे काय झालं कॉमन नाऊन झालं म्हणजेच काय द नेम्स ऑफ कॉमन पर्सन्स अँड थिंग्स आर कॉल्ड कॉमन नाउन्स जे एक कॉमन नाऊन दिलेलं असतं सारखे गुणधर्म असणाऱ्या गोष्टींना त्याला आपण कॉमन नाउन असं म्हणतो तुमच्या हातामध्ये असणारा फोन माझ्या मी ज्या फोनमधून शूट करते तो फोन किंवा समजा आणखी एखादी व्यक्ती आहे तिच्याजवळ असणारा फोन अँड्रॉइड असेल स्मार्टफोन असेल आयफोन असेल साधा जो आपला बटनांचा मोबाईल असतो तो असेल कुठलाही असेल सगळे मोबाईल फोन असेल करेक्ट पण त्या सगळ्यांना आपण मोबाईल फोनच म्हणतो त्याच्यानंतर आपण त्यांना वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाईड करत असतो मग हे जे कॉमन असणाऱ्या गोष्टी असतात हे जे कॉमन गुणधर्म दर्शवणाऱ्या गोष्टी असतात त्यांच्या नावांना आपण काय म्हणतो कॉमन नाऊन द नेम्स ऑफ कॉमन पर्सन्स अँड थिंग्ज द नेम्स ऑफ कॉमन पर्सन्स अँड थिंग्स आर कॉल्ड कॉमन नाउन्स ठीक आहे मग याच्यामध्ये बॉय आलं बॉय म्हटल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल बॉयज म्हटलं की एक कॅटेगरी आहे ज्याला की आपण डिवाईड केलेलं आहे वेगवेगळ्या जेवढे पण लोक या जगामध्ये आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बॉय म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर एक प्रतिकृती उभी राहते मुलगा म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्या म्हणजे त्याची कुठली वैशिष्ट्य असतील हे तुमच्या लक्षात येईल ज्यावेळेला मी गर्ल म्हणते लगेच एक प्रतिकृती तुमच्या डोळ्यासमोर उभी राहील सिटी म्हटलं शहर म्हणजे शहराची एक व्याख्या असेल एखादं छोटस गाव आहे आणि तिथे कुठल्याही सुविधा नाही आहेत लोक झोपड्यांमध्ये राहतात किंवा शेती करतात त्याला तुम्ही सिटी म्हणाल का नाही सिटीची एक कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये आहे मग त्यांना तुम्ही शहर म्हणता तर ती सिटी सुद्धा काय झालं कॉमन नाउंड झालं कंट्री खूप सगळे देश आहेत खूप सगळे देश आहेत म्हणजे भारत आहे पाकिस्तान आहे बांगलादेश आहे नेपाळ आहे भूटान आहे अमेरिका आहे ब्रिटन आहे खूप सगळे देश आहेत या सगळ्या कंट्रीज झाल्या या सगळ्या म्हणजे कंट्रीला एक काहीतरी डेफिनेशन आहे की असा एक एरिया आहे ज्यांचं स्वतःची सत्ता आहे तिथली सत्ता ते स्वतः पाहतात तर या सगळ्या म्हणजे बरेचशी बरीचशी सगळी वैशिष्ट्य असतील अशा कॉमन गोष्टी असणाऱ्या घटकांना आपण काय म्हणू मग तिथे कंट्री म्हणू हा जो कॉमन गुणधर्म दर्शवणारं जे पण नाव असतं ना त्याला आपण कॉमन नाऊन म्हणतो डे दिवस दिवस खूप सगळे असतात म्हणजे रविवार असू शकतो सोमवार असू शकतो संडे मंडे ट्युजडे हे सगळे डेज येतात पण आपण ज्यावेळेला फक्त डे म्हणतो तर ते येतं कॉमन नाउंडमध्ये फ्लावर खूप सगळ्या प्रकारचे फ्लावर्स असतात फ्लावरचे आपण आपल्याला माहिती की ज्याला पाकळं असतील देठ असेल त्याचं त्याला विशिष्ट असा रंग असेल गंध असेल तर त्याला आपण फ्लावर या कॅटेगरीमध्ये टाकू त्यानंतर यूट्यूब चॅनल खूप सगळे यूट्यूब चॅनल आहेत त्यानंतर हॉटेल खूप सगळे हॉटेल्स आहेत आता कॉमन नाऊन तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे समजेल ज्या वेळेला आपण प्रॉपर नाउन अभ्यासतो मग कॉमन नाऊन काय आहे कुठल्याही एक कॉमन गुणधर् गुणधर्म दर्शवणाऱ्या गोष्टीला दिलेलं नाव कॉमन नाऊन ठीक आहे द नेम्स ऑफ अ कॉमन पर्सन्स अँड थिंग्स प्लेसेस प्लेसेससुद्धा तुम्ही म्हणू शकता एखाद्या ठिकाणाला दिलेलं सुद्धा ठीक आहे मात्र जेव्हा आपण त्याच्यामध्ये थोडं स्पेसिफिकली जातो थोडंसं आपण त्याला स्पेसिफाय करतो त्यावेळेला त्याला आपण प्रॉपर नाऊन म्हणतो द नेम्स ऑफ अ पर्सन्स थिंग्स ऑर प्लेसेस इथे एक शब्द फक्त टाका द नेम्स ऑफ स्पेसिफिक आपण ज्याला स्पेसिफिक असं नाव दिलेलं असतं त्या गोष्टीला आपण काय म्हणू प्रॉपर नाऊन जे एखाद्या एक्झॅक्ट एखाद्या स्पेसिफिक वस्तूचा उल्लेख करत असेल त्या गोष्टीला आपण प्रॉपर नाव म्हणू मग आपण थोडक्यात समजून घेऊया ज्या वेळेला मी बॉय म्हणते त्यावेळेला तुमच्या डोळ्यासमोर सगळी मुले येतील बट जर समजा आम्ही स्पेसिफिक एका बॉयचं नाव घेतलं जसं की राज तर तुम्हाला फक्त राज नावाचा मुलगाच तुमच्या डोळ्यासमोर उभा राहील म्हणजे राज हे झालं प्रॉपर नाव आणि ज्यावेळेला तुम्ही बॉय म्हणता तर बॉय ही कॅटेगरी येते कम्प्लिटली वेगळी तसंच मी गर्ल्स म्हटलं तर खूप सगळ्या गर्ल्स तुमच्या डोळ्यासमोर येतील पण जेव्हा मी म्हणते की प्रिया किंवा सुप्रिया त्यावेळेला एक स्पेसिफिक गर्ल तुमच्या डोळ्यासमोर येते आणि ती स्पेसिफिक गर्ल म्हणजेच तिचं काय झालं हे प्रॉपर नाऊन झालं किंवा ज्यावेळेला आपण सिटी म्हणतो तर खूप सगळ्या सिटीज आहेत पण जर मी असं म्हटलं मुंबई तर मुंबई सिटी तुमच्या डोळ्यासमोर समोर येईल जर मी म्हटलं पुणे पुणे तर सिटी तुमच्या समोर येईल किंवा मी म्हटलं अहमदाबाद वाराणसी कुठल्याही शहराचं नाव मी घेतलं तर ते एक स्पेसिफिक शहर तुमच्या डोळ्यासमोर येईल ती एक सिटी तुमच्या डोळ्यासमोर येईल म्हणजे वेळेला आपण गोष्टींना स्पेसिफाय करतो त्या गोष्टींमधला आपण एक्झॅक्ट जी गोष्ट आहे तिला मेन्शन करतो दॅट इज प्रॉपर नाऊ समजा आता कंट्रीज म्हटलं कंट्री म्हणजे खूप सगळ्या कंट्रीज झाल्या पण ज्यावेळेला मी इंडिया म्हणते तर इंडिया ही एक स्पेशल कंट्री आहे ती एक सेपरेट किंवा एक्झॅक्ट इंडिया म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे तर इंडिया हे झालं प्रॉपर नाव कंट्री हे झालं कॉमन नाव त्यानंतर संडे ज्यावेळेला मी फक्त डे म्हणते विच डे तुम्हाला नाही माहिती की कुठला दिवस मी म्हणते की हां चला एके दिवशी आपलं लेक्चर येईल बट विच डे बट वेर आय से सॅटरडेला आपलं लेक्चर येईल तर सॅटरडे हा एक स्पेसिफिक डे झाला दॅट इज प्रॉपर नाव ठीक आहे ज्यावेळेला मी फ्लावर्स म्हणते मी म्हटलं की जा आणि फुल घेऊन ये जा आणि फुल घेऊन एखादा फ्लावर घेऊन ये तर ज्या व्यक्तीला मी सांगितले ती व्यक्ती काय करेल बागेतून कुठलंही एक फुल घेऊन येईन बट वेन आय से गो अँड ब्रिंक अ रोज त्यावेळेला ती व्यक्ती गुलाबाचं फुल घेऊन येईल म्हणजे इथे मी स्पेसिफाय केलं त्या व्यक्तीला की एक्झॅक्टली मला काय हवं आहे रोज हे झालं प्रॉपर नाव फ्लावर हे झालं कॉमन नाव ज्यावेळेला आपण युट्यूब चॅनल म्हणतो असंख्य यूट्यूब चॅनल्स आहेत ते झालं कॉमन नाउन बट वेन आयज से वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनल वॉरियर सुप्रिया हा एक स्पेश स्पेसिफिक किंवा हा एक स्पेशल यूट्यूब चॅनल आहे ठीक आहे त्याच पद्धतीने ज्यावेळेला मी हॉटेल म्हणते तर खूप सगळे हॉटेल्स आहेत पण ज्यावेळेला मी म्हणेन ताज हॉटेल त्यावेळेला तुम्हाला ते एक हॉटेल म्हणजे ती एक प्रतिकृती तुमच्या नजरेसमोर उभा उभी राहील तर प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन तुमच्या लक्षात आलं प्रॉपर म्हणजे एका विशिष्ट वस्तूला एखाद्या विशिष्ट व्यक्तीला किंवा एखाद्या विशिष्ट जागेला दिलेलं जे नाव असतं दॅट इज प्रॉपर नाऊन पण ज्यावेळेला आपण कॉमनमध्ये समान गुणधर्म दर्शवणाऱ्या गोष्टींना नावं देतो त्यावेळेला त्याला म्हटलं जाईल कॉमन नाउन त्यानंतर तिसरा प्रकार येतो तो, तो म्हणजे कलेक्टिव नाऊन कलेक्टिव्ह नाउन द नेम ऑफ पर्सन्स थिंग्स टेकन टुगेदर टेकन टुगेदर इथे आपण काय केले एकत्र केले गोष्टींना मग इथे आपण काय करतोय ग्रुप्स बनवतोय थोडक्यात कलेक्टिव मध्ये गरजेचं काय असतं ग्रुप्स आवश्यक असतात ग्रुप्स आवश्यक असतात ठीक आहे जिथे ग्रुप आला जिथे ग्रुपचं ग्रुप मेन्शन केलेलं आहे तिथे कलेक्टिव नाउन आलं कलेक्टिव्ह या शब्दामध्ये येतं काहीतरी कलेक्ट केले काहीतरी एकत्रित केलं आणि त्याच्यापासून नाऊन तयार झाले दॅट इज कलेक्टिव्ह नाउन मग आपण काय म्हणू बुके आता मी ज्या वेळेला फ्लावर म्हणते त्यावेळेला तुम्हाला माहिती की खूप सगळी फुलं आहेत ज्यावेळेला मी रोज म्हणते त्यावेळेला माहिती की हे एक स्पेशल असं गुलाबाचं फुल आहे ज्यावेळेला मी बुके म्हणते त्यावेळेला लक्षात आहे की हा एक फुलांचा गुच्छ आहे यांना एकत्रित केलेला आहे फुलांना एकत्रित केलंय हा एक ग्रुप झाला ठीक आहे त्याला म्हटलं जाईल बुके मग ते काय झालं कलेक्टिव्ह नाउन झालं लक्षात येते त्यानंतर बंच समजा बंच ऑफ कीज चाव्या आहेत की आहे कीजचा बंच असेल खूप सगळ्या चाव्या आहेत त्यांचा गुच्छा आहे तर बंच ऑफ कीज त्या चाव्या काय केल्यात आपण कलेक्ट केल्यात एका ठिकाणी बंडल ऑफ नोट्स एक नोट आहे ज्यावेळेला खूप सगळ्या नोटा एकत्र येतील त्याचा एक बंडल बनेल बंडल ऑफ नोट्स हे झालं कलेक्टिव नाउन क्लास क्लास म्हटल्यानंतर स्टुडंट त्याच्यामध्ये सगळे स्टुडंट आले ज्यावेळेला मी स्टुडंट म्हणते त्याच्यामध्ये बॉईज पण येतील गर्ल्स पण येतील हे सगळे कॉमन नाउन्स झाले पण ज्या वेळेला मी स्पेसिफिकली क्लास म्हणते तर क्लासमध्ये ठराविक स्टुडंट येतील त्याच्यामध्ये सगळे बॉईज आणि सगळे गर्ल्स येतील का नाही समजा मी म्हटलं की टेन्थचा क्लास आणखी मी त्याला थोडस स्पेसिफाय केलं तर क्लास जो आहे त्याच्यामध्ये स्टुडंटचा समावेश होईल म्हणजे इथे एक ग्रुप आला विद्यार्थ्यांचा ग्रुप त्याला आपण क्लास असं म्हणतो टीम खेळाडूंची टीम असते प्लेयर्सची टीम असते समजा आपण असं म्हणतो की आपल्या क्रिकेटची जी टीम आहे क्रिकेट टीम आहे म्हणजे त्याच्यामध्ये कुणीतरी खेळाडू आहे त्यांचा एक ग्रुप आहे ज्याला आपण नाव दिलं आहे टीम लक्षात येते सो जिथे ग्रुप आला तिथे नाव कुठलं आलं कुठलं नावून आलं कलेक्टिव्ह नावून आलं त्यानंतर गॅलेक्सी स्टार्स जे असतात स्टार्सची द गॅलेक्सी ऑफ स्टार्स असं आपण म्हणतो गँग गुं गुंड लोक जे असतात किंवा चोर लोक जे असतात थिव्स त्यांची गँग येईल त्याच्यानंतर बँड जे लोक काय म्हणतो आपण त्याला बँजो वगैरे वाजवतात तर त्यांच्या ग्रुपला आपण काय म्हणतो बँड बँड म्हणजे एक माणूस असतो का नाही बँडमध्ये खूप सगळे लोक असतात त्यानंतर ज्युरी ज्यावेळेला काही जजेस एकत्र येतात काही न्यायाधीश एकत्र येतात त्यांना आपण ज्युरी असं म्हणतो तर कलेक्टिव नाउनच्या बाबतीमध्ये तुम्हाला एक होमवर्क आहे तुम्ही काय करणार आहात वेगवेगळे कलेक्टिव नाउन जे आहेत स्पेसिफिकली प्राण्यांचे जे कळप असतात वेगवेगळे फक्त प्राण्यांचेच नाही तर खूप सगळे कलेक्टिव नाऊन्स आहेत जे आयोग विचारत असतो तर तुम्ही काय करणार आहात मिनिमम ट्वेंटी फायव्ह मिनिमम ट्वेंटी फायव्ह मॅक्झिमम तुम्हाला जेवढे वाटतील तेवढे पंचवीस असे कलेक्टिव नाउन्स तुम्ही शोधून काढणार आहात असे नेम्स ऑफ ग्रुप्स तुम्ही शोधून काढणार आहात जे की तुमच्यासाठी कम्प्लिटली अननोन आहेत म्हणजे एखादा मेंढ्यांचा कळप आहे त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये ठीक आहे किंवा ठराविक लोकांचा ग्रुप आहे जसं की कि कमिटी किंवा असेंब्ली काही नावं अशी असतील जी की तुम्ही कधीही ऐकली नाही आहेत यापूर्वी तर अशी ट्वेंटी फाय कलेक्टिव नाऊन्स जे आहेत ते तुम्ही लिहून काढणार आहात त्यानंतर आपण पुढे येऊयात मटेरियल नाऊन नावातच आहे मटेरियल म्हणजे काहीतरी पदार्थ असेल पदार्थवाचक वस्तूचं नाव असेल ते त्याला आपण म्हणू मटेरियल नाऊन द नेम्स ऑफ मटेरियल थिंग्स ऑर सबस्टन्स सबस्टन्स जे असतात वेगवेगळ्या वस्तू किंवा जी सामग्री आहे त्याच्या नावांना आपण काय म्हणतो नाऊन मात्र जनरली मटेरियल नाऊनमध्ये अं ज्या वस्तू संख्येमध्ये मोजता येत नाहीत अशाच वस्तू घेतल्या जातात जनरली ठीक आहे हा काय असा रूल नाही आहे की असंच असेल बट मटेरियल नाउनमधले जर एक्झाम्पल्स तुम्ही कुठल्याही बुकमध्ये पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की असे नाउन्स आहेत जे संख्येमध्ये नाही आहेत त्यांच्यासाठी कुठल्या तरी मेजरमेंटची गरज पडते आपल्याला कुठल्या तरी परिमाणाची गरज पडते मग असे नाउन कुठले आहेत एअर हवा आपण संख्येत मोजतो का एक हवा दोन हवा तीन हवा नाही गोल्ड सोनं ग्रास सँड पेपर शुगर वॉटर टी कॉफी हे सगळे मटेरियल्स आहेत हे सगळे मटेरियल्स आहेत आणि ही शे सगळी जी नावं आहेत त्याला आपण काय म्हणतो मटेरियल नाउंड व आपल्या आजूबाजूला खूप सगळं मटेरियल असं असतं जे की आपण संख्येमध्ये न मोजता आपण त्याला कशामध्ये मोजतो तर एक सर्टन त्याला आपण काहीतरी परिमाण दिलेलं असतं त्याच्यामध्ये आपण मोजतो दॅट इज मटेरियल नाउंड आणि त्यानंतर महत्त्वाचं येतं अब्स्ट्रॅक्ट अब्स्ट्रॅक्ट नाउन आता हे जे नाऊन आहे अशा काही गोष्टी असतात विच यू कॅनॉट टच तुम्ही त्यांना स्पर्श नाही करू शकत यू कॅनॉट सी तुम्ही त्यांना पाहू नाही शकत यू कॅनॉट टेस्ट तुम्ही त्याची चव नाही पाहू शकत बट त्या वस्तू अस्तित्वात असतात त्या तुम्ही फक्त महसूस करणे काय म्हणतो अनुभवू शकता तुम्ही त्या फक्त तुमच्या कल्पनेमध्ये असतात ठीक आहे तुमच्या इमॅजिनेशनमध्ये असतात त्या गोष्टींना आपण ॲबस्ट्रॅक्ट नावून म्हणतो मग याच्यामध्ये द नेम्स ऑफ क्वालिटी स्टेट अँड ॲक्शन मी असं म्हटलं की तो मुलगा फारच प्रामाणिक आहे तर प्रामाणिक आहे म्हणजे काय प्रामाणिकपणा ही गोष्ट तुम्हाला डोळ्यांनी दिसते का किंवा प्रामाणिकपणा कसा असतो आंबट असतो खारट असतो गोड असतो तुम्ही त्याची टेस्ट घेऊ शकता का तुम्ही त्याला टच करू शकता का नाही प्रामाणिकपणा ना हा एक गुण आहे ठीक आहे तर गुण दर्शवणारे किंवा आपली स्थिती दर्शवणारे किंवा कृती दर्शवणारे जे शब्द असतात ना ते जनरली ॲबस्ट्रॅक्ट नाऊनमध्ये येतात ठीक आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय द नेम्स ऑफ क्वालिटी स्टेट अँड ॲक्शन द नेम नेम्स ऑफ क्वालिटी स्टेट अँड ॲक्शन म्हणजे गुण दर्शवणारे क्वालिटी दर्शवणारे असतील किंवा स्थिती दर्शवणारे असतील किंवा ॲक्शन दर्शवणारे जे पण शब्द असतात जे पण नेम्स असतात त्यांना आपण ॲबस्ट्रॅक्ट नाऊन असं म्हणतो मग याच्यामध्ये ऑनेस्टी ऑनेस्टी कशी असते आपण म्हणजे आत्ताच मी उदाहरण घेतलं लव हे डायलॉग तुम्ही ऐकले असतील की मी खूप प्रेम करतो एवढं प्रेम करतो तेवढं मी आपण दाखवू शकतो का प्रेम नाही प्रेम ती जाणून घेण्याची अनुभवण्याची गोष्ट आहे त्याला आपण नाही असं म्हणू शकत प्रेम त्याला दोन हात आहेत दोन पाय आहेत त्याचं तोंड एवढं छान वगैरे नाही प्रेम ही एक कल्पना आहे so, सो आपल्या ज्या फिलिंग्ज असतात ज्या आपल्या इमोशन्स असतात त्या कशामध्ये येतील ॲबस्ट्रॅक्ट मध्ये येतील ठीक आहे चाइल्डहूड बचपण आपलं जे लहानपण आहे दॅट इज ऑल्सो ॲबस्ट्रॅक्ट नाव हेट्रेट नफरत आहे तिरस्कार आहे मला एखाद्याचा कसा दाखवणार तिरस्कार आपण राग व्यक्त करू शकतो पण तिरस्कार म्हणजे एक्झॅक्टली काय त्याचं आपण वर्णन करू शकतो का त्याला आपण टच करू शकतो का पाहू शकतो का डोळ्यांनी नाही ती गोष्ट आपण अनुभवू शकतो कामनेस शांतपणा एखाद्याचा किंवा ह्युमॅनिटी माणूस की या ज्या गोष्टी आहेत त्यांना आपण ॲबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणतो ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन तीन वेगवेगळ्या प्रकारचे असतात जसं आपण डेफिनेशनमध्येच पाहिलं द नेम्स ऑफ क्वालिटी स्टेट अँड ॲक्शन जर त्या ॲबस्ट्रॅक्ट नाउंमधून एखादी क्वालिटी दर्शवली जात असेल गुण दर्शवला जात असेल जसं की ऑनेस्टी आहे प्रामाणिकपणा आहे विजडम आहे करेज आहे तर हे शब्द काय दर्शवत आहेत तुम्हाला त्याची क्वालिटी दर्शवत आहेत तर ते क्वालिटीमध्ये जातील जर एखाद्याची स्थिती दर्शवत असतील जसं की पॉवर्टी आहे फ्रीडम आहे स्लेवरी आहे एखादी गरीब आहे एखादी व्यक्ती एखादी व्यक्ती गुलाम आहे म्हणजे गरीब हा शब्द नाही गरीबी त्याच्यानंतर गुलामगिरी त्यानंतर ता स्वातंत्र्य हे जे शब्द आहेत ते कशामध्ये जातील स्टेटमध्ये ॲबस्ट्रॅक्ट नाव ॲक्शन मुवमेंट गव्हर्मेंट थेप हे जे शब्द येतात ते कशामध्ये येतात ॲक्शनमध्ये म्हणजे हे कृती दर्शवणारे शब्द आहेत तर हे येतील ॲबस्ट्रॅक्ट नाउनमध्ये सो so, तुम्हाला नाऊन म्हणजे काय हे क्लिअर झालं असेल नेमिंग वर्ड आहे नाऊन इज अ नेमिंग वर्ड म्हणजे कशाचंही कुठल्याही गोष्टीचं नाव म्हणजे झालं नेम म्हणजे झालं नाऊन याला आपण आपल्या सोयीसाठी वेगवेगळ्या गटांमध्ये विभागतोय ज्याच्यामध्ये आपण इन जनरल ज्या सगळ्यांसाठी बोलले जसं की मी मोबाईलचं उदाहरण दिलं मोबाईल फोन म्हटला की कुठलाही मोबाईल फोन असू शकतो बट वेन आय ए रेडमी नोट फोर त्यावेळेला तुम्हाला रेडमीच डोळ्यात येईल ज्यावेळेला मी म्हणते विवो त्यावेळेला विवोचाच फोन तुमच्या डोळ्यासमोर येईल ज्यावेळेला मी सॅमसंग म्हणते तर तो सॅमसंगचाच फोन येईल म्हणजे ज्यावेळेला मी मोबाईल म्हणते तो कॉमन नाउंडमध्ये जाईल पण ज्या वेळेला मी स्पेसिफाय करते त्याला सॅमसंग रेडमी विवो तर त्यावेळेला तो कशामध्ये येतो प्रॉपर नाऊनमध्ये येतो ज्या वेळेला आपण बॉय म्हणतो गर्ल म्हणतो तर हे कॉमन झालं पण ज्या वेळेला आपण त्यांची नावं घेतो राम सीता त्यावेळेला ते प्रॉपर नाउंड झालं त्यानंतर ज्या वेळेला आपण एखाद्या ग्रुपला नाव देतो कलेक्ट करतो गोष्टी एकत्र आणून त्याला जे आपण स्पेसिफिक नाव दिलेलं असतं त्याला ता, आपण कलेक्टिव नाउंड म्हणतो एखादा पदार्थ आहे वस्तू आहे त्याला जे आपण नाव देतो त्याला आपण मटेरियल नाउन म्हणतो आणि ज्या काही आपल्या भावना आहेत अशा गोष्टी ज्या आपल्या कल्पनेत असतात ज्यांना आपण पाहू शकत नाही उड्या उघड्या डोळ्यांनी ज्यांना आपण टच नाही करू शकत ज्यांना आपण टेस्ट नाही करू शकत फक्त फील करू शकतो दॅट इज ॲबस्ट्रॅक्ट नाउन ठीक आहे आता आपल्या सोयीसाठी किंवा नावाच्या स्वरूपावरून पण आपण नावांना दोन गटांमध्ये विभागतो ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं खूप कन्फ्युजन होतं आणि ते म्हणजे काउंटेबल नाउन आणि अनकाउंटेबल नाऊन काउंटेबल म्हणजे असे ज्यांना आपण मोजू शकतो फक्त मोजू शकतो असं नाही तर ज्यांना आपण संख्येत मोजू शकतो संख्येत म्हणजे काय एक दोन तीन चार म्हणजे हा पेन आहे तर मी म्हणू शकते ना हा एक पेन आहे या पेनमध्ये इंक आहे इंक मी त्या इंकला मोजू शकते का एक इंक आहे दोन इंक इंक आहे नाही मी या पेनमध्ये ज्या वेळेला इंक टाकते त्यावेळेला मी काय म्हणेन की एक ड्रॉप दोन ड्रॉप तीन ड्रॉप म्हणजे मी ड्रॉप्समध्ये तिला काउंट करते पण मी इंकला काउंट करू शकते का संख्येमध्ये नाही तर ज्यांना तुम्ही संख्येत काउंट करू शकता नंबर्समध्ये काउंट करू शकता त्यांना काउंटेबल नाऊन्स असं म्हटलं जाईल आणि ज्यांना तुम्ही संख्येत काउंट नाही करू शकत त्यांना अनकाउंटेबल नाउन्स असं म्हटलं जाईल मग काउंटेबलमध्ये पेन आला बुक आलं ॲपल आलं बॉल बॉटल त्याच्यानंतर रुपी लक्षात घ्या रुपी आणि मणीमध्ये थोडंसं तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं रुपीजमध्ये ज्या वेळेला तुम्ही पैसे मागता मला दहा रुपये दे मला शंभर रुपये दे मला वीस रुपये दे हे आपण रुपीजमध्ये मागतो मात्र मणी जे आहे ना ते अनकाउंटेबल नाव आम्ही आपण मणीने काउंट करू शकत मणीला काउंट करण्यासाठी आपण त्याला रुपीमध्ये कन्वर्ट करतो हे व्यवस्थित लक्षात ठेवा कारण इथे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं ठीक आहे शुगर आपण एक साखर दे दोन साखर दे असं नाही म्हणत त्याला आपण के जी ग्रॅम याच्यामध्ये मोजतो म्हणजे तिथे आपल्याला परिमाणाची गरज पडते तर असे जे नाऊन असतात शुगर मिल्क मणी वॉटर राईस गोल्ड हे सगळे अनकाउंटेबल नाउन्स आहेत तर काउंटेबल आणि अनकाउंटेबल लक्षात आले तुम्ही कितीही उदाहरणं घेऊ शकता प्रत्येक गोष्टीची कॉमन नाउन असेल प्रॉपर नाउन असेल कलेक्टिव्ह नाउन असेल प्रत्येक गोष्ट तुमच्या लक्षात येऊ शकते ठीक आहे मी बुक म्हणते बुक म्हणजे सगळे बुक आले पण त्याच्यामधून मी स्पेसिफिकली एका बुकचं नाव घेतलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन तर ते एक स्पेसिफिक बुक झालं बुक कॉमन नाऊन झालं इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे बुक मी म्हणते दॅट इज प्रॉपर नाउन झालं म्हणजे इथे आपण नाऊनला वेगवेगळ्या गटांमध्ये आपल्या सोयीसाठी आपण विभागलेलं आहे मात्र जर तुम्ही हे असं पाठ करायला गेला नाऊन नाऊनचे प्रकार कुठले असतात हे 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 असतात हे जर तुम्ही करत बसला तर तुम्हाला ते अवघड वाटायला लागेल आपल्याला फक्त काय करायचं आहे आपल्या आजूबाजूला जे काही आहे त्यांना आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये ठेवू शकतो हे फक्त पाहिजे की हा पदार्थ आहे ही एखादी वस्तू आहे हा एखादा ग्रुप आहे हे प्रॉपर एखाद्या व्यक्तीचं नाव आहे स्पेसिफिक एखाद्या व्यक्तीचं एखाद्या ठिकाणाचं नाव आहे अशी हजारो उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतील आता एक छोटीशी एक्झरसाइज आहे जी आपल्याला करायची आहे कॅटेगराईज द फॉलोविंग नाउन्स कशामध्ये कॅटेगराईज करायचे आहे तुम्हाला कॉमन नाऊन प्रॉपर नाऊन कलेक्टिव्ह नाउन मटेरियल नाऊन आणि ॲबस्ट्रॅक्ट नाऊन ते पाच दिले आहेत मी उदाहरणं फार थोडी घेतली आहेत पण तुम्हाला काय करायचं आहे अशी खूप सगळी उदाहरणं कारण जे प्रश्न येतात ते जनरली तुम्हाला एक सेंटेन्स दिलेलं असतं त्याच्यामध्ये नाऊन दिलेलं असतं त्याला अंडरलाईन केलेली असते आणि विचारलं जातं की हा नाउनचा कुठला प्रकार आहे किंवा हे कुठलं नाऊन आहे आणि मग खाली दिलेलं असेल कॉमन प्रॉपर ॲबस्ट्रॅक्ट कलेक्टिव्ह किंवा याच्यापैकी मटेरियल हे कुठलंही तुम्हाला प्रकार दिलेला असेल हे चार प्रकार असतील आणि चार प्रकारातून तुम्हाला ते जे नाऊन दिलेलं आहे ते कुठल्या प्रकारातलं आहे ते ओळखायचं आहे मग तुम्हाला काय करायचं आहे इथे दिलेली उदाहरणं तर आपण सोडवणार आहोत मात्र तुम्हाला असे जे प्रश्न बुक्समध्ये आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत मग कॅटेगराईज द फॉलोविंग नाउन्स याच्यामध्ये कॅटेगराईज करायचं आहे, आहे? राधा मॅन फ्लीट ब्युटी राईस मिल्क बुक हर्ड मोहन स्ट्रेंथ पहिले पाच आपण इथे हत्या करणार आहोत बाकीचे पाच जे आहेत ते तुम्हाला काय करायचे आहेत व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात की कुठला वर्ड हा कुठला म्हणजे कुठलं नाउन हे कुठल्या टाईपमध्ये येतं राधा काय येईल राधा इज अ गर्ल मग राधा कॉमन नाऊन येईल का राधा इज अ गर्ल गर्ल इज अ कॉमन नाउन बट राधा इज प्रॉपर नाउन राधा म्हणजे मला एक स्पेसिफिक मुलगी माहिती आहे सो so, राधा कुठे येईल ये, प्रॉपर नाऊनमध्ये येईल ठीक आहे ओके मॅन मॅन मीन्स मॅन मीन्स मॅन मग याच्यामध्ये कॉमन एक समान गुणधर्म दर्शवणारी कॅटेगरी आपल्या डोळ्यासमोर आली मॅन कशामध्ये येईल ये। मग कॉमन नाऊनमध्ये येईल फ्लिट 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 ऑफ शिप्स शिप्स शिप्सना एकत्रित केल्यानंतर त्यांचा जो काही हा तयार होतो काय म्हणतो आपण संच तयार होतो शिप्स तर शिप्सचा काय असतो फ्लीट असतो इंग्लिशमध्ये फ्लीट ऑफ शिप्स फ्लीट है फ्लीट. तर फ्लीट कुठे येईल मग इथे आपण कलेक्शन केले कशाचं तरी तर इथे आलं फ्लीट त्याच्यानंतर ब्युटी ब्युटी काय आहे ब्युटी काय आहे ब्युटी इज अ क्वालिटी सो ब्युटी कशामध्ये येईल ॲबस्ट्रॅक्ट नाऊन ब्युटी तुम्ही पाहू शकता का हां तसं तर पाहू शकता बट ब्युटी म्हणजे काय म्हणजे पाहू शकता इन द सेन्स ब्युटी कशातही असते असं तुम्ही यालाच ब्युटी असं नाही म्हणू शकत किंवा त्याला टच नाही करू शकत त्याला टेस्ट नाही करू शकत बट तुम्ही ते अनुभवू शकता तुम्ही ते तुम्ही त्याचा एक्सपिरियन्स घेऊ शकता दॅट इज ब्युटी त्यानंतर राईस राईस काय आहे राईस आपण मोजतो का एक राईस दोन राईस तीन राईस नाही हे आपण एकतर राईस हे काय येईल अनकाउंटेबल येईल मात्र ते कशामध्ये येईल राईस इज अ मटेरियल सो so, राईस कशामध्ये येईल मटेरियल नाउंडमध्ये येईल आता उरलेले जे पाच आहेत मिल्क बुक हर्ट मोहन आणि स्ट्रेंथ हे तुमच्या लक्षात आलेच असतील ते तुम्ही कमेंटमध्ये सांगणार आहात मला की हे कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात ठीक आहे आणि हे फर्स्ट लेक्चर होतं बट आय होप मी तुम्हाला इझी करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे याहून इझी तुम्हाला हवंय का म्हणजे मला सांगा की हे तुम्हाला समजते का माझी लँग्वेज की याच्यामध्ये आणखी थोडंसं काहीतरी म्हणजे मी अधिक इंग्लिश यूज करायला पाहिजे बेसिकली हे लेक्चर्स त्या व्यक्तींसाठी आहे ज्यांना इंग्लिश अवघड जातं ठीक आहे अशा लोकांसाठी बिलकुल नाही आहेत जे ऑलरेडी इंग्लिशमध्ये खूप म्हणजे त्यांनी इंग्लिशमधून शिक्षण केले त्यांना इंग्लिश पूर्ण जमतं मी अशा विद्यार्थ्यांसाठी अशा वॉरियर्ससाठी अशा लोकांसाठी मी हे लेक्चर्स घेऊन येते ज्यांना इंग्लिशची भीती वाटते ज्यांना इंग्लिशबद्दल जास्ती काही माहिती नाही आहे सो त्यांचं इंग्लिश क्लिअर व्हावं म्हणून मी घेऊन आले सो मी त्याच प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न करते बट तरीही जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही आणखी थोडासा वेगळा वे पाहिजे तर तुम्ही ते मला कमेंटमध्ये नक्की सजेस्ट करू शकता बाकी लेक्चर तुम्हाला आवडलं असेल अशी मला अशा ही करा करा आहे समजलंही असेल आवडलं असेल समजलं असेल तर लाईक करा शेअरसुद्धा करा कारण खूप सगळे वॉरियर्स असे आहेत जे की इंग्लिश ग्रॅमरसाठी धडपडत आहेत पण त्यांना तो प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे त्यांना ती म्हणजे मिळतच नाही आहे ती गोष्ट आणि एवढी सगळी फी भरण्याची त्यांची ऐपत नसते सो नक्कीच या लेक्चर्सचा त्यांना खूप फायदा होईल त्यामुळे वेळेत जर तुम्ही शेअर केले तर ता नक्कीच त्यांचे पैसे आणि वेळ दोन्ही वाचेल त्यामुळे शेअरसुद्धा करा आणि जर तुम्हाला हा उपक्रम युजफुल वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा वोकॅबचं लेक्चरसुद्धा लवकरच येत आहे जी वोकॅबरी मी तुम्हाला क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये दिली होती ती वोकॅबलरी आपण त्या लेक्चरमध्ये घेणार आहोत सो so, पुढच्या लेक्चरसाठी स्टेट येऊन थँक्यू